झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आपण बोलूया सेलिब्रिटींच्या गाठलं सेलिब्रिटींना पाहूया। अत्यंत अटीतटीचा सामना झालेला आहे, शेवटच्या चेंडूवरती चौकार मारून हा सामना जिंकलेला आहे, त्यामुळे राजेश रुंगरपुरे तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणार यार, मित्रा जिंकलेलं आहे, मुंबई धडाकेबाजने परत एकदा प्रूव्ह केलेलं आहे की मुंबई इंडियन्स जशी टीम आहे तशीच ही मुंबई धडाकेबाज। पण पुण्याच्या बॉलिंग बद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? नाही, चांगली बॉलिंग होती, म्हणजे सिरियस नोटवर बोलायचं झालं तर पुण्याचा बॉलिंग अटॅक खरंच खूप छान होता। म्हणजे सुरुवातीच्या 4-5 ओव्हरमध्ये आमचा रनरेट जो होता तो काहीतरी साधारण 2-3.5 असा काहीतरी होता, आणि नंतर प्रेशर आलं होतं त्यामुळे मला जरा फटकेबाजी करणं भाग पडलं। पण आमचे जे दुसरे होते माझ्या बाजूचे सहकारी जयवंत वाडकर, ते प्रॉपर खेळत असल्यामुळे त्यांनी संयम सांभाळून व्यवस्थित त्यांनी गेम खेळला, एक बाजू तटवून ठेवली। पण पुणेकर प्रसिद्ध आहेत आपल्या बोलण्यासाठी, त्यामुळे यांचं बॉलिंग, पुण्याचा बॉलिंग अटॅक सॉलिड होता। मला तुमच्या टीम मधल्या जयवंत वाडकर यांनी धडाकेबाज धावा केलेल्या आहेत, आणि त्यांना मुंबईच्या टीमचा अर्जुन रणतुंगा म्हणतात ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे। काय या खेळीबद्दल तुमचं म्हणणं आहे? माझं नाही, माझं पहिल्यापासून असंच म्हणणं आहे की विकेटवर उभं राहिलं की स्कोर होतो, विकेटवर उभं राहा बस की आपोआप स्कोर होतो, तसा मी उभा राहिलो आणि समोरून बाकी सगळेजण मारत होते, खेळत होते आणि तो स्कोर झाला। तुम्हाला एकांकिकांपासून साथ करत असलेले विजय पाटकर यावेळी तुम्हाला रनर म्हणून आले, विजय पाटकर यांनी उत्तम साथ दिली ना? हो, विजयनी खरंच, कारण विजय सुद्धा क्रिकेट खेळायचा। आम्ही आपलं, तुला माहीत असेल तर आपली आर्टिस्टची एक टीम होती, विजय केंकरे, मी, विनय हेडेकर अशी आर्टिस्टची एक टीम होती आणि आम्ही रेग्युलर टेनिस मॅच खेळायचो, त्याची मजा काही औरच होती। मला समीर धर्माधिकारी यांच्याशी बोलायचंय, पुण्याच्या टीमचा हा कप्तान आमचा, बॉलिंग अटॅक अप्रतिम होता हो, पण काही अवांतर धावा त्यामुळे गेम येतो आपला। म्हणजे बेसिकली आपला गेम चांगला होता, आम्ही एन्जॉय केला, खूप छान टीम होती आपली, आहे टीम आमची चांगली, आणि हो 2-4 शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये थोडंसं मिसफिल्डिंग झालं आमच्याकडनं, पण सगळ्यांचा स्पिरिट जबरदस्त होता आणि ऑन द ग्राउंड मजा आली खेळायला। इथे 24 तास अभिनय करणारे, इथे 24 तास क्रिकेटचा विचार करून इथे क्रिकेट खेळले विजय पाटकर, तुमचा मगाशी मी उल्लेख केला, मला खरंच अभिमान वाटला एकंदरीत ते चित्र पाहत असताना की एकांकिकांपासून वैयक्तिक आयुष्यामध्ये पण जयवंत वाडकरला तोला मोलाची साथ देणारे विजय पाटकर त्यांना रनर म्हणून साथ देत होते, आणि त्यावेळी कसं वाटत होतं? तो बोलू शकतो, वागू शकतो असं नाही, ती धावू शकतो हेही मला माहिती, म्हणून पुन्हा न विचारता मी आलो आणि मग समीर धर्माधिकारी तुमच्या कॅप्टनशिप परमिशन घेतली की बाबा हा नाही धावू शकत, मी धावू का? पण आहोत समवयीनच आहोत, काय जसं काय माझ्या वाट्याचा भरपूर तो जेवला पण आहे, त्यामुळे त्याच्या वाट्याचं धावतोय आता मी। वा वा वा, पण ते चित्र फार सुंदर होतं, फार भन्नाट होतं, त्यामुळे एक अटीतटीचा सामना बघायला मिळालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।